बेलेलूच्या फलंदाजाने जे षटकार चौकार मारले त्यांचा उल्लेख करूया. अजय पाटीलने 3 चौकार 2 षटकार मारले आणि त्यानंतर एकच खेळाडू होता ज्याने षटकार चौकार मारले. चला अजय पाटील या, तुमच्यासाठी कॅश प्राइज आहे. मातोश्री फिटनेस चे ओनर आहे, त्यांची बॉडी बघून मला वाटलं होतं की कदाचित ते ओनर असतील. आणि महेश दादा यांच्याकडून अजय या, तुम्हाला कॅश प्राइज आहे. अभिनंदन मातोश्री फिटनेस बेलवली. चला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये द्या महेश दादा. अजय पाटील व त्यांचं प्रेम आणि कॅश प्राइज त्यांच्यासाठी. अश्विन पाटील जॉईन करा आणि शेवटची लढत. कामोड्याचे सत्यवानची मात्रे विनंती मंचावरती यावं. कामोड्याचे तर कामोड्याचे श्रावणची मात्रे विनंती मंचावरती यावं. आपलं स्वागत. पहिला बॉल स्वागत गोलंदाजच परेश कडकेच्या बॅटमधून पहिल्या बॉलवर चौकार. रोशन शांत माहोल तुम्ही पाहताय आणि समोर चौकार गेला ना, रोटपालीचे प्रेक्षक आहेत तिथे, त्यांच्याकडे चौकार आलाय. आता चल्लोष होईल शेवटच्या मॅच मध्ये. शेवटची मॅच 3 शतक फक्त 18 चेंडूंचा खेळ. परेश कडके सुपर 12 मध्ये जायचं असेल तर, कारण बाय मिळाली बेलवली संघाला हाय स्कोर. बेलवली संघ घरी परतलाय तो पुन्हा येईल फायनलमध्ये. आत्ता 18 चेंडू म्हटल्या तर 40 तरी पाहिजेत. समोर ताकदवर संघ आहे. कामोटे ज्याने 6 बॉलमध्ये 24 धावा चेस केल्या, 24 टार्गेट होतं पहिल्या मॅचमध्ये, आणि निलजे संघाला वन साईड पराभूत केलं बारक्या कांबलेने. रोटपाली आणि कामोटे एक मॅच झाली या सीझनला, ही दुसरी मॅच आहे. इनसाइड आउट परेश कडकेचा फटका कडक, लॉग अप कडे षटकार. अतिशय देखना फटका पाहिला आपण परेश कडकेच्या बाडमधून बारक्या कांबले विरोधात. व्यावसायिकदृष्ट्या अनेक वेळा निश्चितच या 2 काढूंचा खेळ आपण बहरताना पाहिला, आणि अशा गोलंदाजा विरोधात आपण पहिला चौकार पाहिला आणि त्यानंतर 2 डॉट बॉल राहिले, 1 राहिला षटकार. 4-4 चेंडू समाप्त झाले. स्कोर कार्डवरती धावसंख्या येताना पाहायला मिळत आहेत 10 धावा. 3 षटकांची मॅच आहे आणि 3 षटकांदरम्यान वेगवान खेळ दोन्ही संघांना इथे साध्य करावं लागेल. बारक्या तयार, बारक्या कामले विरोधात आक्रमकतेनं उदाहरण स्पष्ट करतोय परेश कडकेचा हा कडक फटका. रॉयल कलंबोलीमध्ये देखील दणकेबाजी तो करत असतो आणि त्यानंतर इथे देखील अभ्यास चांगला झालाय खेळाडूचा. रोशन ओपन मॅचेस खेळल्यानंतर तो परिपक्व अभ्यास असतो ना, तो परिपक्व बॅटिंग. मागे 6 वर्ष मागे गेलो तर परेश कडके नाव बिलकुल नव्हतं, परंतु जेव्हापासून हे नाव आलंय रोटपालीमध्ये अक्षरशः धुमाकूल घातले या फलंदाजाने. दोघे स्टार ऑलराऊंडर आहेत, बारक्या कामले देखील स्टार, परेश कडके देखील स्टार, आणि फक्त सिंगल मिळेल. आता बबूल बघत, बबूल आता पैसा वसूल करण्यासाठी आलाय रोटपाली. प्रबिन ग्रामीणच्या माध्यमातून खरंतर परेश कडकेनं याच मैदानातून स्वप्नातील पहिली मोटरबाईक जिंकली होती. पहिली जिंकली होती KPL कलंबोळीमध्ये. त्यांचे वडील आले होते मागच्या वर्षी जेव्हा नाईट स्पर्धा झाली इथे, ते देखील खुश होते. पहिली बाईक आणि बेंजो आणले होते. त्यांच्या गावामध्ये रामनवमी होती. रोटपालीमध्ये अतिशय जल्लोषाने रामनवमी साजरी केली जाते आणि खऱ्या अर्थाने विचार केला तर यावर्षी देखील जल्लोषाने साजरी केली जाईल. उद्या त्यांच्या गावामध्ये धमाल असेल, म्हणजे आज नक्कीच त्यांचे प्रेक्षक पाहू शकता आपण ऑन फायर. अगदी बरोबर, चिंचवडीला देखील त्यांचा ताफा येतो. लांब लांब याचे प्रेक्षक येत असतात आणि भरपूर गाड्या येत असतात रोटपालीचे प्रेक्षक सपोर्ट करायला. आणि फक्त रोटपालीच नाही, कलंबोलीचे देखील येतात, कारण हे खेळाडू कॉलनीमध्ये देखील जेव्हा खेळतात तेव्हा त्यांचे फॅन्स परेशला बघण्यासाठी येत असतात. याच्यामध्ये महेश पवार यांचा अव्वल क्रमांक लागतो. अगदी बरोबर, कामोटेमध्ये देखील मोठी कॉलनी तुम्ही पाहिलंय, रोटपालीमध्ये तुम्ही कॉलनीच पाहिल्यात, आणि चांगला अभ्यास आहे दोन्ही संघांना क्रिकेटचा. कॉलनीच्या देखील चांगल्या मॅचेस होतात, कलंबोली असेल किंवा आपण कामोट्यामध्ये पाहिला, तर एक अभ्यासपूर्वक क्रिकेट आता शेवटच्या मॅचमध्ये. नक्कीच कामोटे संघाचे प्रेक्षकसुद्धा मोठ्या संख्येने येत असतात प्रत्येक स्पर्धेमध्ये, त्यांचे मनपूर्वक स्वागत.
ओहो प्रहार केलाय दमदार फटकेबाजी डीप एकसागरच्या ठोक्यावरून तमतमाता सनसनाता हा फटका राहिलाय पंचांचा इशारा येणं बाकी आहे अंतिम टप्प्यामध्ये षटकार की चौकार षटकार लॉन्ग ऑफ एक्स्ट्रा कव्हरकडे दोन वेळा त्या दिशेकडे दोन षटकार आलेत आता पहिल्या ओव्हरमध्ये काय फलंदाजी केली आणि त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील धुमाकूळ परंतु कांबोटे सगळ्याला विसरून चालणार नाहीये सोनू कांबोटेचा बारक्या मोठी नाव आहेत रोशन आणि चेतन गोवारी कोणीच विसरणार नाही तिघांना परेशला खेळावंच लागेल एज बॅटची कडा झेल बाद परेश परतलाय पहिला विकेट परेश कटके आता मैदानामध्ये नवीन फलंदाज येणार चांगला संघ बांधिलकी आहे रोटपालीचा सागर पाटील त्यांचे लीडर आहेत तदनंतर लखन अनुभवी खेळाडू बबुल असतील आपण पाहिलं तर चांगले खेळाडू या टीममध्ये शशी जाधव बबुल भगत असतील परेश कटके सूरज राहुल चांगल्या खेळाडूचं भरणं आणि ऑपोजिटला देखील चेतन गोवारी सोनू बारक्या कांबळे यांना देखील आपण पाहतोय मोठी लढत होणार एक कांबोटेचा संघ होता या स्पर्धेमध्ये मला वाटतं तो पराभूत झाला आणि कांबोटेचा दुसरा संघ आता इथे नशीब आजमवताना आपल्याला पाहायला मिळते तर कांबोटे संघासाठी देखील ते पारितोषिक आले अनाउन्समेंट करूया रात्रीचं खेळ चाले ग्रामस्थ मंडळ चषक वलवली पन्नाट स्पर्धा तुम्ही इथे पाहू शकता कांबोटे टीम ऑल टीम जर लगातार दोन चौकार दोन षटकार दोन विकेट घेतले तर 500 रुपयाचा कॅश प्राईज आणि निखिल गोवारी असतील बारक्या परेश मात्रे यांच्यासाठी बॅटिंगला देखील पारितोषिक आलंय परंतु गोलंदाजी ते करतायत इन साइड आउट एक्स्ट्रा कव्हर झेल बाद बॅक टू बॅक विकेट इन रो रोटपाली टीम फलंदाज बाद झालाय तर ते बारक्या परेश आणि निखिल गोवारीसाठी पारितोषिक आलंय प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज आणि सर्व कॅश प्राईज आम्हाला अभिषेक दुबे शिवांश ट्रान्सपोर्ट कामोटे यांच्याकडून इथे आलेत त्यांना आपण शुभेच्छा देऊया बक्षिसांची आपण सरबती पाहतो मोठी लिस्ट पाहायला मिळतं प्रवीण रोशन कधी कधी महागुरु जेव्हा समालोचन करतात ना तर सामानाची यादी येते एकत्र असं आपण डीमार्टला जातो ना ती यादी असते पाहुण्यांची किंवा पारितोषिकांची अक्षरशः तिथे दम लागतो महागुरुना देखील नक्कीच परंतु ती लिहिल्या चांगल्या पद्धतीने पार पडत असतात कदाचित ते सुद्धा पाहायला मिळतील फायनलमध्ये झालंच पाहिजे आज तर एक डिमांड असेल बघा जिथे ते असतील ना जय श्रीरामचा जल्लोष झाला असेल मला वाटतं आणि उद्या ते बोलशेत नाही त्यामुळे ते आयोजक त्याला सोडणार नाहीये ते म्हणतील कॉमेंट्री करू नका जय श्रीराम फक्त बोला पब्लिक आपोआप खुश होईल गोलंदाज निखिल गुवारी ओहो दमदार कामगिरी या गोलंदाजाकडून राहिली धोका मोका बबुल भगत नाराज आहे पैसा वसूल कामोटेकर आता खुश झालेत कामोटेकर आलेत बघा एका बाजूला कामोटेकर उजवी बाजू कामोटे डावी बाजू रोटपाली आता कोण बाजू मारणार नक्कीच अड्याल रोटपाली पड्याल कामोटे बट वॉच तर कांबोटे टीमला शुभेच्छा आल्यात प्रीतम दादा मात्रे असतील प्रीतम तांबडे असतील दुसरे मान्यवर प्रशांत मात्रे तेजस मात्रे या तिघांकडून कांबोटे टीम तुम्हाला शुभेच्छा एवन त्रिमूर्ती आमचे कांबोटे गावची यांच्या माध्यमातून ही आपण शुभेच्छांची मैफिल पाहतो लगातार 3 खेळांना पाठमोर यावं लागलं धावा स्कोर कार्डमध्ये पाहायला मिळत आहेत एकूण धावा 23 गोलंदाज निखिल तयार ओहो पुन्हा एकदा प्रहार केला ऑफ ड्राईव्हचा देखना फटका क्षेत्ररक्षक सज्ज आहेत बारक्या कांबळेनं चेंडूला जज केले फक्त राहिली सिंगल रन्स चला श्रावण मात्रे करून कांबोटे टीमला शुभेच्छा चेंडूंचा खेळ संपला इथे 12 आणि धाव फलक पुढे पोहोचलाय उमेशजी भोईर 24 3 षटकांची मॅच आहे फक्त 6 बॉल मैदानामध्ये रोशन आपण श्वान पाहतो विदाऊट डॉग नाईट टुर्नामेंट कम्प्लीट होत नाही कधीच आणि आता देखील आपण भरपूर डॉग्स पाहिले या मैदानावरती
सुंदर मैदान आहे आणि या मैदानावर भरपूर वर्षानंतर नाईट स्पर्धा तुम्ही पाहताय. गावदेवी एकता क्रिकेट संघ वलवळे यांच्या माध्यमातून ग्रामस्थ मंडळ चषक 2024 आणि ज्याने बाईक कमाल दिली ते बिंदास शेठ ठोंबरे रुपेश दादांच्या वतीने त्यांचा आभार. आत्तापर्यंत 32 बाईक देण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नाववरती आणि येणाऱ्या 12 मेला महाराष्ट्रामधील सर्वात मोठी स्पर्धा तुम्ही पाहाल येणाऱ्या काही दिवसामध्ये रुपेश ठोंबरे साहेबांकडून, जिथे 58 बाईक असतील, कारण त्यांचे गुरुवार्य आमदार अलिबाग महेंद्रशेठ दलवी साहेब यांचा वाढदिवस आहे 58वा, आणि त्या 58व्या वाढदिवसानिमित्त 58 बाईकची दमदार स्पर्धा होणार पनवेलमध्ये. नक्कीच खाणाव नगरीमध्ये जणू काय शोरूम उभं राहील त्या पद्धतीचा माहोल असेल. गोलंदाज तयार. नयन कांबे मागच्या सामन्याचा मध्ये जबरदस्त सामनावीर ठरला. त्याची गोलंदाजी सर्वात चांगली होती पहिल्या मॅचमध्ये. शरीरावरती लागलेला चेंडू आणि ती दहशत नयन खांबेची अजून आहे. निलजे संघाला पराभूत करण्यासाठी हा तगडा गोलंदाज ठरला होता. 1 रन लेग बाईट्स. शेवटचे 5 चेंडू, अंतिम लढत सुपर 12 बेलवली संघाविरोधात कोण जाणार. बेलवली संघ देखील सामना पाहत आहेत रोडपाली की कामोटे. एक मॅच झाली आहे सीझनमध्ये रोडपाली कामोटेमध्ये आणि दुसरी मॅच कामोटे जिंकले एक मॅच तर रोडपालीला जिंकायची ही मॅच. बॅटकट करायचं होतं परंतु फसवणारा चेंडू, 5वा चेंडू तुम्ही पाहिला. नयन खांबे इनफॉर्म आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये धावा जर आल्या नाही तर रोडपाली संघाला मायनस पॉईंट होणार, कारण इथे स्लॉग ओव्हर आहे. धावा आल्याच पाहिजे. 4 चेंडू बाकी तुमच्याकडे. अभिनय तो कमी नाही. मागील वर्षी हा चॅम्पियन संघ होता परंतु बारक्या कांबळ्याचा संघ कमी नाही. 3 डॉट नयन कांबेने दाखवलं. पहिली लेग बाईज होती त्यामुळे 3 डॉट म्हणूया. आणि खऱ्या अर्थाने बॅटीने धावा येत नाही परंतु नयन कांबेने दाखवलं की पहिल्या मॅचचा मी हिरो आहे, माझ्याकडे धमकम आहे. आणि या सुंदर गोलंदाजी करताना नयन कांबे फलंदाजाला बांधून ठेवलाय. 4 डॉट चेंडू, काय गोलंदाजी. रोडपाली संघाला घाम फोडलाय. आता रोडपालीने मुरबीला बाहेर काढलं. आता रोडपाली समोर कामोटे आलाय. काय होईल रोशन? नक्कीच पाठोपाठ लगातार डॉट बॉलची सरबती पाहतो. नयन खांबे पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. ओहो सन अँड शाईन स्टाईल हा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट बॉल आणि समोर बॅटिंग मार कधी काढू पाहायला मिळतो. राहुल भोई टीम रोडपाली दमदार गोलंदाजी पाहायला मिळते. अखेरचं स्लॉगरचं षटक आहे आणि या षटकामध्ये दमकम पाहायला मिळते. प्रहार केलाय अंतिम टप्प्यामध्ये परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज असतील. चांगला जेल. चला फक्त एक धावा, एकदा टाल्या होऊन जाऊन दे या गोलंदाजसाठी. मॅडन ओव्हर. जबरदस्त गोलंदाजी नयन खांबे मॅडन ओव्हर टाकत असताना इम्पॉर्टंट सामन्यामध्ये आणि मॅच मध्ये ट्विस्ट तुम्ही पाहताय. नक्कीच पहिलं षटक पाहिलं ज्या ठिकाणी बारक्या कांबळे विरोधात ज्या पद्धतीने मोठे फटके आले तेव्हा रोडपालीकर खुश होते. आणि त्यानंतर अलीकडच्या 2 षटकामध्ये निश्चितच आपण पाहू शकता पूर्णपणे कामोटेकर आता खुश होताना पाहतो. कामोटेचे मंगेश खुटले भाऊजी हे सुद्धा मॅचला एन्जॉय करतायत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्यानंतर आपण पाहतो तेजस असतील, आनंद असतील, प्रीतम असतील, गजेंद्र गोंदले असतील यांच्या माध्यमातून टीम कामोड्याला मनपूर्वक शुभेच्छा. एक दमदार लढतीचा आगाज राहिलाय आणि अंतिम टप्प्यामध्ये टप्पा गाठायचाय. 18 चेंडू 24 धावसंख्येची आवश्यकता. तर कामोड्याच्या फलंदाजांना सुवर्ण संधी. 2 चौकार 2 षटकार जरी मारले तर 500 रुपये दिले जातील. अभिषेक दुबे, शिवांश ट्रान्सपोर्ट कामोटे आणि निखिल बारके आणि परेशसाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपये. आणि तत्नंतर कांबोट्याचे कोणत्याही फलंदाजाने 3 षटकार आणि किंवा 50 धावा केल्या तर त्याला 5555 50 तर होऊ शकत नाही परंतु अनाउन्समेंट करूया त्यांचं पारितोषिक होतं. शिवम दुबे तुमचं मनापासून आभार. काही प्रेक्षक येतात, मोठी लिस्ट घेऊन येतात आणि ती वाचणं कठीण जातं.
प्रवीण पल्ला गाठायचा 18 चेंडू 26 सवी दावेंची गरज. चला रोशन आपण मॅटनवर पाहिली ना आणि उजवी बाजू थोडी नाराज झाली आहे म्हणजे रोटपालेचे प्रेक्षक डावी बाजू रोटपालेचे प्रेक्षक नाराज झाले परंतु आत्ता त्यांची गोलंदाजी पाहायला मिळेल. ढाल्या वाचतील का हा प्रश्न आहे. आणि उजवी बाजू खुश कामोटेचे प्रेक्षक नक्कीच दोन्ही संघांचे प्रेक्षक मोठ्या संख्येने आलेत परंतु अलीकडच्या मॅचमध्ये टीम काकडवाल बनाम टीम बैलवली आपण मॅच पाहिली. एक चेंडू 7 धावसंख्येची आवश्यकता. टीम शौर्य देवांश गावदेवी 11 काकडवाल टीमला परास्त केलं. गावदेवी 11 बैलवली ना. चला अभिषेक दुबे तुमचं स्वागत. शिवान ट्रान्सपोर्ट कामोटे कामोटेच्या खेळाडूंना भरपूर पारितोषिक आपण लावले. आपण त्याचे अनाउन्समेंट करूया. किती खेळाडू जिंकणार? जिंकण्यासाठी टार्गेट येणारे 3 ओव्हरमध्ये कंपल्सरी चेसिंग. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावसंख्येची आवश्यकता आहे. अंतिम टप्प्यामध्ये कोणता संघ सुपर 12 पर्यंत मजल मारेल? रोशन 3 गोलंदाजी कोण करणार? लखन भोईर पहिले ओव्हर करेल. तदनंतर आपण पाहिलं तर सूरज आहे त्या टीममध्ये. शशी असतील. अनिकेतला देखील गोलंदाजी मिळेल. चांगले गोलंदाज टीममध्ये आहेत परंतु इथे एक पारितोषिक आले. जर कोणत्याही गोलंदाजने बॅटन ओव्हर केली मेडन टाकली तर मेडन मेडन ओव्हर आत्ता जे केली नयन खांबेने त्याला इथे विजेंद्र गोवारी आणि राजू म्हात्रे श्रावण म्हात्रे यांच्याकडून 500 इथे जमा झालेत स्कोररकडे. ते आपण जमा करायचे आहेत आणि इनिंग्स ब्रेक नंतर मॅच समाप्त झाल्यानंतर आपण ते कांबड्याच्या गोलंदाजाला देऊया. बॉल बॉय चेंडू द्या प्लीज. 26 धावा करायचे 3 ओव्हरमध्ये. काय मॅच रंगली आहे. लक्कन भोईरची दमदार गोलंदाजी झाली तर सामना रंगेल. अनिकेतचा चेंडू गोलंदाजी देखील महत्वाची असेल आणि सूरज देखील. गोलंदाज तयार. 18 चेंडू 26 धावसंख्येची आवश्यकता. चला आपण स्पीड अप घ्यायचंय. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय लखन भोईर. पहिली सलामीची जोडी सज्ज आहे. कामोटे विपक्ष रोडपाली हा क्रिकेटचा रणसंग्राम इथे पाहायला मिळेल. आणि ते उत्तरार्धमध्ये अंतिम टप्प्यामध्ये कोणता संघ विजय महोत्सव साजरा करेल हे सुद्धा पाहावं लागेल. मोठ्या मोठ्या संख्येने प्रेक्षक आलेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. रोशन 2 शतक महत्वाचे असतील लखन भोईर आणि अनिकेत कारण रोटपालेचे अनुभवी खेळाडू हे दोघे आहेत. लखन भरपूर वर्षाचा अनुभव ओल्ड इज गोल्ड आणि अनिकेतचा शतक देखील महत्वाचा कारण त्यांनी मागील सामन्यामध्ये ट्रॉफी जिंकली होती मॅन ऑफ द मॅच. आणि या संघाने गोलंदाजीच्या जोरावर मुरबी संघाला नमवलं. पुन्हा त्यांना गोलंदाजी ताकदवर करायची आहे. 26 ओव्हरमध्ये 2:13 आणि कदाचित 2:40 आसपास हा सामना संपन्न होणार आजची रात्र. परंतु थोडा स्पीडअप करायचा आहे. बारक्या कामले गेल्या मैदानामध्ये निलजे संघाविरोधात फक्त 6 चेंडूमध्ये 24 धावा चेस झाल्या आणि कामोट्याने 1-साइड सामना जिंकलाय. आत्ता 1-साइड खेळतील की बिग फाईट होणार याचं उत्तर तुम्हाला मिळेल. कामोटे रोटपाली एक मॅच जिंकली आहे कामोटेने. आता रोटपालीला जिंकायची आहे. काय होणार मॅचमध्ये? 3 ओव्हर 26 धावांची गरज. सुपर पैसा वसूल मॅच रोशन. गोलंदाज लखन भोईर. खेळाचा उत्तरार्ध होते सुरुवात. 18 चेंडू 26 धावसंख्येचा पल्ला गाठायचाय. भोरुरी लागली आहे. गुलाबी थंडी गारेगार वातावरण आहे. गरबागरबीचं क्रिकेट. गोलंदाज तयार लखन भोईर. पहिला बॉल उडवलाय बारक्या कामोटेचा. बारक्या मारतोय चौकार. 4 रन. कामोट्याच्या आपण प्रेक्षक पाहतो खऱ्या अर्थाने कंदे समर्थक. प्रशांत म्हात्रे, तेजस म्हात्रे, प्रीतम तांबडे, विपुल पाटील आणि जयेश पालेकर वलवली हे सुद्धा मॅचला पूर्णपणे एन्जॉय करतायत मैदानाच्या सभोवताली. संगीत सम्राट एकनाथ माळी साहेबांचं गाणं आठवलं मला. पाहिजे तेवढ्या देईल दिडक्या तुला, सामना जिंकून दाखव बारक्या मला. आणि बारक्या ते करून दाखवेल का? पहिला बॉल 4, 2 बॉल 2 सिक्स 2 चौकार आले तर 500 रुपये. इशात इंटरनॅशनल सबरी जरहात कामोटे यांच्याकडून हे कॅश प्राईज टीम कामोटेसाठी. LBW ची अपील केली आहे आणि पंच दर्शवतात की लेग बायज एक रन. पिचिंग लाईन इम्पॅक्ट थोडा चुकीचा ठरला. पंच पिचिंग लाईनला बघतात आणि इम्पॅक्टला, हिटिंग ऑफ द स्टम्प अशा अनेक गोष्टी पाहतात. हाईट फॅक्टर. तदनंतर फिंगर अप होतो आणि बॅट्समन आउट होतोय परंतु सेफ. नक्कीच उत्तम चेंडू सफर केला लखन.
नंबर वन गोलंदाजी की आखणी पीवन या पहले षटका दरमियान साध्य कराए पहली सलामी की जोड़ी बारक्या कामले सहसाधी ने काढ़ो सोनू पाटिल सोनेरी फटकेबाजी या फलंदाजा साध्य कराए नेक्स्ट बॉल ओहो प्रहार के ऑफ ड्राइव का देखना फटका होता चांगली फिल्डिंग की आखणी तिथे के लिए जते राहुल भोईर त्या ठिकाणी सज्ज होते आणि इथे एक धाव प्राप्त होती है। रोशन लक्कन आणि अनिकेतचे 12 चेंडू महत्त्वाचे असतील कारण इथे त्यांना मोठे विकेट घ्यायचे आहेत खास करून बारक्या कामलेसारखा खेळाडू दोघांना अनुभव चांगला आहे तर सामना बनेल परंतु बारक्याचा सेट झाला तर वन साइड सामना फिनिश होऊ शकतो। बॉलर तयार लक्कन बारक्या स्वीपचा फटका बारक्या जबरदस्त फलंदाज आहे आणि फिल्डिंग तितकीच चांगली काय स्टँडर्ड आहे फिल्डिंगचा 100% कमिटमेंट। अनिकेतला जेव्हा मॅन ऑफ द मॅच मिळाली अनिकेतने कमेंट केली कॉमेंट्री बॉक्सच्या समोर अगदी की रोटपाली संघ आम्हाला शिकवलं जातं शेवटच्या बॉलपर्यंत सामना सोडायचा नाही आणि खऱ्या अर्थाने हे फिल्डिंगचा स्टँडर्ड रोशन तुम्ही रोटपालीचा पाहताय नक्कीच हीच अनुभवी खेळाडूंची शिकवण असते आणि त्यानुसार खेळाची आखणी ही युवा खेळाडूंच्या माध्यमातून एक केली जाते। गोलंदाज लखन ओहो लखन विरोधात लखलखीत चमचमीत स्वादिष्ट फटकेबाजी डावी बाजू खुश क्या बात है डावी बाजू खुश इथे उजवी बाजू खुश झाले कामोट्याचे प्रेक्षक बघा दोघा गावातील गावकऱ्यांनी जागा सांभाळली एका उजव्या बाजूला एक डाव्या बाजूला आणि मध्ये काला पडताय रोशन म्हणजे परफेक्ट दोघे थांबले तिथे प्रवीण कामोडे संघ खेळतो म्हणजे कामोडेचे रिक्षावाले सुद्धा मोठ्या संख्येने येत असतात अनेक स्पर्धेमध्ये अगदी बरोबर रिक्षा चालक मालक संघटनेत कामोडेचे आमचे तुमचं देखील स्वागत करतो आम्ही। बॉल तयार पॉइंट कडे जेल कभी बाजी दर आता तिथे बघा रोशन डावी बाजू खूप झालीये रोटपालीचे प्रेक्षक 26 टार्गेट पहिला विकेट जबरदस्त माहोल बनलाय खेळाचा आपण उत्तरार्धाचा कालखंड पाहतो पिवनचं पहिलं षटक टीम रोडपाली संघाच्या माध्यमातून लखन भोईर पहिलं षटक पाहिलं लखनच्या माध्यमातून आणि निश्चितच उत्तम कार्य पाहिलं आपण ज्या पद्धतीनं भले एक चौकार एक षटकार राहिला परंतु फलंदाज सोनू पाटील सारख्या तगड्या खेळाडूला त्यांनी बाद केलं अगदी बरोबर शिन पाटील आपण पाहिलं पहिला गडी बाद बारक्या कामले नंतर आपण सोनू बाद होताना पाहिलं आणि फलंदाज बारक्या कामले सोबत येतोय निखिल गोवारी एक मजबूत फलंदाज शानदार फलंदाज आहे रोशन आणि वन डाऊन वरती नेहमी त्याची दहशत राहिली कामोटे टीम मध्ये नक्कीच दहशतीचं क्रिकेट हे साध्य करावं लागेल दोन्ही संघांचे प्रेक्षक चांगला माहोल बनवत आहेत कामोट्याची आमची एवन जोडी गजेंद्र गोंधळे आणि आनंद हे सुद्धा पूर्णपणे मॅचला एन्जॉय करत आहेत त्यांचं मनपूर्वक स्वागत गोलंदाज सय्यार अनिकेत पाटील शेवटची लढत आजची रात्र 21 जानेवारी आणि उद्या 22 जानेवारी वल्लभच्या मैदानावरती दमदार नाईट रश डे तुम्ही पाहाल सरपंच उपसरपंच चषक बोल्ला शेठ पाटील यांच्या माध्यमातून मिनी वानखेडे मैदान स्क्वेअर कट चपराक लगावली बारक्या कांबळीला कोण थांबवणार डीप बॅकवर्ड पॉइंटला सुंदर क्षेत्र रक्षण ॲक्युरेट थ्रो आणि परफेक्ट दोन धावा रोशन सिंगल डबलने ही मॅच कामोटे संघ देखील जिंकू शकतो नक्कीच गुंतवणुकीचं क्षेत्र चांगलं राहिले आणि त्या दृष्टिकोनातून खेळाची आखणी पाहायला मिळते अभ्यासपूर्व खेळ राहिलाय बारक्या कांबळीचा खासम खास खेळ अनिकेत पाटीलचा शतक महत्वाचं आहे तक्ता पलट करण्यासाठी अनिकेतला संपूर्ण समर्पण द्यावं लागेल आज लेंथ चांगली होती चेंडूची पिचिंग लाईन अप्रतिम थोडासा ओव्हर पिच बॉल ऑफ कटरमध्ये बीट झाले अनिकेत निराश आहेत कदाचित असं वाटते की बॅट कट होती की काय आणि बबुलने झेल सोडला की काय असं पाहिलं अनिकेतच्या चेहऱ्यावरती परंतु हरकत नाहीये चेंडू धावांचं अंतर 10-11 हेड टू हेड मुकाबला 10-11 अनिकेतला डॉट चेंडू पेकावे लागतील बारकूची गोवारी अविनाशची गोवारी यांच्याकडून शुभेच्छा टीम कामोटे कट केलाय थर्ड मॅन कडे शतरक्षक आहेत एक कंप्लीट केली जाईल बारक्या नॉन स्ट्राइक एंडला एक रन 9 बॉल 10 रन करायचे आहेत शांत क्रिकेट रोशन पाहतोय नक्कीच पूर्णपणे शांत क्रिकेट राहिले परंतु शांतीत क्रांती क्रांतीपूर्वक लढाई इथे कोणता संघ जिंकेल आणि सुपर 12 मध्ये कोणता संघ मजल मारेल हे पाहायचंय क्वालिटी क्रिकेट आज तुम्हाला पाहायला मिळाला रोटपालीने गोलंदाजीच्या जोरावर मुरबीला हरवलं पुन्हा एकदा त्यांना गोलंदाजीची दहशत दाखवावीच लागेल आज
हा खराब चेंडू पाहिला, स्क्वेअर व्हाईट बॉल. धावांचं अंतर कमी झालं इथे रोशन, आणि सामना हळूहळू कामोठे संघाच्या हातामध्ये जाताना पाहतोय. प्रवीण, पहिल्या पूर्वार्धामध्ये टीम रोडपाळी संघानं धाबा पोषक पद्धतीनं न बनवणं हे उत्तरार्धासाठी पूर्णपणे अंगलं ठरले. निखिल गोवारी सज्ज आहे, विराट कोहलीचा हा फॅन. स्वीप करण्याचा प्रयत्न, थर्डमॅनला रनआउटची संधी गमावली. बारक्याचा रनअप बघा रोशन, सर्वात वेगवान धावणारा खेळाडू बारक्या कांबळे. नक्कीच, पूर्णपणे आपण PPL मध्ये सुद्धा त्याची आपण धमकम पाहिली, आणि तेच कार्य ग्रामीणच्या माध्यमातून खेळत असताना गावासाठी पूर्णपणे एकजुटीनं हा खेळ राहिलाय बारक्या कांबळेचा. आठ चेंडू आणि करायचे आहे तिथं जिंकण्यासाठी फक्त 9 धावा. सुपर मॅच. निखिल गोवारी, चेतन इथे निखिल गोवारी बॅटिंग करतोय, फलंदाज तयार. राऊंड द विकेट हलक्या हाताने फक्त ढकललाय. इथे काय घडलं बघा, शांत क्रिकेटमध्ये प्रेक्षकांचा आवाज तुम्ही पाहिला, किती जल्लोष करतात प्रेक्षक. आणि संयम पाहिजे क्रिकेटमध्ये, स्वतःवरती कंट्रोल नाही खेळाडूंचा. पुढे गेले कॅचसाठी आणि मागे आले, तदनंतर बाउन्स पाहिलं चेंडूचा. दोन धावा कंप्लीट, धावांचं अंतर कमी आहे. सिंगल डबलने कामोटे विजयाकडे पोहोचलाय. 7 चेंडू आणि 7 धावा. सत्ता कोण गाजवेल, रोडपाली की कामोटे? 7 चेंडू 7 धावा संख्येची आवश्यकता. गोलंदाज अनिकेत पाटील, अनुभवाची शिदोरी बॉलिंग ट्रॅक वरती. ओहो, सुंदर चेंडू सफर केला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. हा फटका राहिलाय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये बारक्या कांबळेचा, कारण मॅच अंतिम टप्प्यामध्ये पाहायला मिळेल. 6 चेंडू 6 धावसंख्येची आवश्यकता. सर, DJ मास्टरने देखील आपला गाशा गुंडाळलाय, त्यामुळे आपण देखील 6 चेंडू नंतर घरी जाऊया. सर्वांनी आराम करा, आणि 6 बॉल 6 रन करायचे आहेत कामोटे की रोडपाळी. बेलवली संघ सुपर 12, इथे एक संघाची गरज नक्कीच. पूर्णपणे आज रामाचा गजर आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं जय श्रीरामचा नारा सातत्यानं आज आजच्या रजनीमध्ये आपण पाहिला. श्रीराम ज्यांचे नाव आहे, अयोध्या त्यांचे धाम आहे, एक वचनी एक बाणी मर्यादा पुरुषोत्तम, अशा रघुनंदनाला पूर्णपणे प्रणाम, जय श्रीराम. रोशन, भारताचं नाव भारत हे रामायणमध्ये प्रभू श्रीरामाचे बंधू भरत यांच्यावरून देण्यात आलं, ऋषीमुनीच्या माध्यमातून भारताचं नाव भरतवरून भारत आलं. आणि तदनंतर आपण रामायणमध्ये राम सेतू पाहिला, आणि आता भारतामध्ये अटल सेतू बनलाय. नावाशेवा ते मुंबई 22 किलोमीटरचा प्रवास फक्त 30 मिनिटांमध्ये तुम्ही मुंबई नवी मुंबई गाठू शकता इथे. नक्कीच, ज्यांचे नाव लिहिल्या मुले पाण्यात दगडी तरंगतात अशा प्रभू रामचंद्रांचा महिमा सांगावा तितका कमी आहे. लक्ष वेधे लढतीकडे, 6 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावसंख्येची आवश्यकता. 6 चेंडू 7 समीकरण, मॅच अजूनपर्यंत बनू शकते. गरमागरमीचं क्रिकेट खेळाडूंना इथे सादर करावं लागेल. मुकेश यांनी खूप चांगली भूमिका आखली आहे ग्रामस्थ मंडळ चषक 2024 मध्ये. चला रोडपाळी संघ जिद्दी, बघा आतापर्यंत फिल्डिंग लावली नाहीये, लवकर करा, थोडासा बॅकअप मिळेल निश्चित. 7 चेंडू 6 धावा, शेवटची मॅच सुपर 12 साठी कोण परत येणार? ज्या रोडपाळी संघाने मागील वर्षी चॅम्पियन ट्रॉफी घेऊन गेले, बाईक घेऊन गेले, तो पुन्हा एकदा थांबणार की ते पुन्हा परतणार? याचं उत्तर 6 बॉल 6 रोडपाळीचं लकी मैदान. मुरबीला परास्त केलं गोलंदाजीच्या ताकदवर, पुन्हा ती ताकद दिसेल का? अप्रतिम गोलंदाजी होईल का? 6 बॉल 6 रन. नक्कीच, पूर्णपणे घरवापसी दाखवावी लागेल टीम रोडपालीला. बॉलिंग ट्रॅक वर दिलाय सूरज भोईर, उगवत्या सूर्य लाजवेल असं कार्य गोलंदाजीच्या माध्यमातून त्याला पेशकश करावं लागेल. तीक्ष्ण धारदार चेंडू त्याला सफर करावे लागतील. सूरज तयार बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल निराशा, कामोटेचा जल्लोष, व्हाईट बॉल. सामन्यामध्ये काहीच राहिलं नाही स्कोर लेवल. कामोटेकर आता खुश होत आहेत, नाराज झालेत रोडपालीवासी. ज्या पद्धतीनं पहिलाच बॉल राहिला खराब सूरज भोईरचा, आणि पूर्णपणे एकतर्फी मॅच पाहायला मिळेल. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेट आहे, काही घडू शकतं. समीकरण 6 चेंडू जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त एका धावसंख्येची आवश्यकता आहे. रोशन, ही चुकी कोणाची होती? गोलंदाजची पण होती, विकेट किपरची पण होती. खराब चेंडू आणि चौकार, एक धाव पाहिजे, कंपल्सरी चेसिंग आहे. सामना संपला नाहीये, 5 बॉल 1. डॉट चेंडू येत आहेत, बबुल विश्वास त्याने सोडून दिलाय. अनिकेत आणि लखन सांगतो सामना सोडू नका रोडपाळी,
कारण ते जिद्दी खेळाडू आहेत. नक्कीच नाराजी व्यक्त केली जाते ज्या संघानं उत्तम खेळ साकार केला आजच्या पूर्ण रात्रीमध्ये. ज्या संघानं पूर्णपणे वाशिवली संघाला परास्त केलं त्यानंतर उत्तम खेळ राहिला होता या संघाचा. निश्चितच मुरबी संघाविरुद्ध अशा संघाला आता जावं लागेल माघारी. सामना जिंकतोय जय हनुमान कामोटे. कामोटेकर खुश. चिनू गोंधळे आणि आमचे रोहन पाटील शिरवली यांच्या माध्यमातून सुद्धा टीम कामोटेला मनपूर्वक शुभेच्छा. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे जाता वेळी आपण सावकाश जायचंय कारण खूप रात्र होती आहे.